So bus plus to have a morning walk किंवा evening walk. आणि मस्त हवा असते इथे. मस्तपैकी झोपाळ्यावर बसलाय प्रणेश. रिलॅक्स करतोय. सो बेसिकली बॅग्स घ्यायला आलोय. प्रणेशला ही बॅग आवडते. प्रेरणाची जरा जास्तच तारीफ होते यूट्यूब चॅनलवरती. प्रेरणा पोटात दुखतंय का तुझ्या? ना दोघं तारीफ चालते. नमस्कार मित्रांनो, प्रकट लोक, वेलकम टू माय डेली ब्लॉग. आणि आज मी आणि प्रणेश आता वॉकला चाललोय. वेअर आर यू गोईंग? टू प्ले ग्राउंड. माझा एक मित्र आहे राकेश, त्याच्या बिल्डिंगच्या टेरेसवरती पण चाललोय. तर 23 मजल्याचा टॉवर आहे आणि तिथून दहिसरचा मस्त व्ह्यू दिसतो. तर मी आणि प्रणेश निघतो आता बाईकवरून. प्रणेशचा मास बघा किती क्यूट आहे, मस्त आहे ना. चला, रेड वन अँड ग्रे वन. ओके, लेट्स गो. चला बाईकवरती बसून निघूया. आणि आपण आता आलो होते NL आर्यावर्तमध्ये. ते इकडे माझा मित्र राहतो, तर त्याला पण भेटू आणि त्यानंतर मग आपण टेरेसवरती जाऊया. 23 फ्लोअर्स. 23 मजल्याची बिल्डिंग आहे आणि वरतून मस्तपैकी गार्डन आहे. तर तिथून मस्तच दिसतो दाई सर. तर या निघूया आपण, वरती जाऊया. सो लिफ्टला आलो आणि प्रणेश विचारतोय की चढून जायचं की लिफ्टने. तर लिफ्टने बोललो त्याला. बघा 24 मजले. सो या जाऊया पटापट NL आर्यावर्तच्या टॉपवरती. 11 12 and reached to 24. बघा मी आता बाहेर आलो. इज इट रिअली टॉल प्रणेश? Yeah, see all the people are so small and small and sunset baga idu. Almost start to na. Ani daisar baga. And that also building is tall. Yeah, that building is also tall. Okay. Baga kiti sundar hai daisar. To ya ta aplyala varti jayche. Varti walk cha he hai. We are going there. Okay, te patikade lok walk karatayat. Ani ikudun ata stairs hai. Tikudun stairs gun amala varti jadayche. पण बघा ते मस्त सिटिंग अरेंजमेंट आहे अशी बसायची. सो नाईस प्लेस. तिकडे पण बसायची सोय आहे. कुठून यार वरती जाऊया आपण. थोडी शून्य क्लाइम गोइंग ऑन टॉप टॉप टॉप. Yeah, level to see everything. You mean also the building? Yeah, it's the same building, Pranesh. We are here. See, we can go to that building from here. See, and there is a gym here. So, can you see there is gym? It's the place where you can work out. And you can play also. You can sit and relax. Okay. आणि आता प्रणेश इथे एक्सरसाइज करतोय. या लाईक दॅट, या लाईक दॅट, या गुड जॉब बेबी. इज इट गुड? यू नीड सो हाय, यू रिअली नीड स्ट्रेंथ राईट टू डू दिस. हाऊ टॉल इट इज. या वी कॅन सिट हियर ऑल्सो अँड वी कॅन जस्ट रिलॅक्स. Yeah, that's a playground for children. They can play there. I will show you metro. Come. Yeah, oh, metro. There is one more. Right? Yes. Yeah, take the bottle with you. Come here. Hold my hand. Okay, must a place hai na walk karayla. Especially sakali ani sandhyakali. Yeah, see there, that is metro station, Pranesh. The Isar metro station. Oh, the train will come from there? There, yeah. From there, train will come. It will stop here and then it will go to that side. Do the station and go there? Look at the buildings. Oh, some buildings are tall. Yeah, some buildings are tall. Some buildings are very small. So, you can see the Isar darshan. People are really tiny. So bus plus to have a morning walk किंवा इव्हनिंग वॉक. आणि मस्त हवा असते इथे, छान वाटतं. आणि तुम्ही रात्री पण येऊ शकता. आता लाईट आहे तिथे, बघा लाईट लागतील आणि लाईट लागल्यानंतर पण लोक येतात. आणि मस्त हवा आहे. आणि बघा हे असे पूर्णपणे क्लासेस आहेत. सो यू डोंट हॅव टू वरी अबाउट सेफ्टी. मुलांना पण तुम्ही घेऊन येऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण याच्यावरती लीन करू नका.
लांबूनच एकदम जोर देऊ नका म्हणजे, बट रिअली नाईस प्लेस. आणि असं तुम्ही इकडे पण येऊन बसू शकता आरामात. सो राईट नाऊ मी अँड प्रणेश विल सिट हियर अँड रिलॅक्स. या वी केम फ्रॉम देअर. आणि आता आपण राकेशच्या बिल्डिंगमधून इकडे आलो एन एल कॉम्प्लेक्सला, सगळ्यांचं फेवरेट गार्डन. बघा सगळे सिनियर सिटीजन बसले आहेत इकडे. बिपिन रावत यांना श्रद्धांजली दिली आहे. आणि इथे मस्तपैकी वॉक करतायत, तिकडे मुलं क्रिकेट खेळतात. बघा क्रिकेटचे कॅम्प चालू झाले आहेत. सी ऑल दीज चिल्ड्रन्स प्रणेश प्लेइंग क्रिकेट. कॅन यू सी द बॅट अँड ग्लोव्ज अँड एव्हरीथिंग? सी हियर इनसाइड दिस यू कॅन प्ले क्रिकेट. अँड देन दिस इज द सिनियर सिटीजन एरिया. ऑल सिनियर सिटीजन्स पीपल सिट हियर. या रिटायर्ड पीपल, यस. अँड दे जस्ट चिल रिलॅक्स हियर. दे डू एक्सरसाइज, एक्सरसाइज मशीन्स देअर. या देअर. ओके विल गो, आय विल जस्ट शो यू, कम हियर. या सी ऑल दीज आर एक्सरसाइज मशीन्स. या Yeah, you saw this one? Yeah, and see, here children are playing lawn tennis. You know lawn tennis? Yeah. All these children are playing lawn tennis. I used to play this, so you just playing cricket. Cricket, I play everything. I love every game. Yeah, and we have reach. There is a jhula there. The slide is there. And then there is jhula. Yeah, all the children are playing and they are also playing there. Must be ki jhopadyavar basla Pranesh, relax karto hai. Tikade slides hai. यार प्रणीशबर असल्यानंतर जी गोष्ट जाणवते ती म्हणजे यार खेळणं, तर खेळलं पाहिजे. तर बघूया, मी बँड पेंटिंगचा रॅकेट आणून ठेवला आहे मी आणि प्रेरणाने. तर लवकरात लवकर खेळायला सुरुवात करू, कारण तो एक चांगला एक्सरसाइज आहे, खेळायला मजा पण येते. प्रणीश, वी वेअर ऑन दॅट बिल्डिंग. इकडे व्हॉलीबॉल पण खेळतात आणि इकडे सीझन खेळतात. तर सीझन तर मी कधी खेळलोच नाही, रबरी बॉल आणि टेनिस बॉलच खेळत राहिलो. ते एक स्वप्न आहे, अधुरं राहिलं. बघूया कधी खेळायला मिळालं दॅट सीझन क्रिकेट. आणि स्विमिंग ते पण एक पेंडिंग आहे. एक ती गोष्ट आहे, दहिसरमध्ये स्विमिंग पूल पाहिजे. बोरिवलीला आहे, इकडे नाही आहे. सो गुड मॉर्निंग, सकाळ झाली आणि आता आम्ही परत एकदा चाललो आहे शॉपिंगला. आय होप सो आज जे प्लॅन केलं ते मिळेल. बघूया. ओके, बेसिकली घ्यायला चाललो नाही त्या चेक इन बॅग्स. ओके, तर बघूया कुठे चेक इन बॅग्स मिळतात आम्हाला. दहिसरला पण एक शॉप आहे, नाहीतर मग बोरिवलीला जावं लागेल. सो लेट सी. आणि अजून काय करायचं आहे काय शॉपिंग? आता दोघी गर्ल्स असल्या की तुला माहिती. हा बघूया आता. ओके, आणि मला काय टेन्शन नाही, कारण दोघींकडे पण कार्ड आहे, तर त्यांच्या कार्ड ते युज करू शकतात आणि शॉपिंग करू शकतात. नाही चालत. ओके, बघूया आता कसं काय होतं ते. आता निघूया आधी, चला बाय बाय. बेसिकली बॅग घ्यायला आलो. प्रणेश बॅग घेतो. प्रणेशला ही बॅग आवडते. ये कौन सा मटेरियल है सर? पॉली पॉलीपॉप्लिन, पीपी मटेरियल, पॉलीपॉप्लिन मटेरियल है. तो बघा या अशा बॅग्स येतात, या जरा चांगल्या असतात. ओ, फोल्ड करके देखा ना. तर बघा म्हणजे काय, टाकलं ना कोणीतरी बॅग तरी त्यांना काय प्रॉब्लेम नाही. बॉडी को इफेक्ट नहीं होगा, एक बार आपका हैंडल वगैरह ऊपर बॉडी क्रैक होने के चांसेस नहीं है. और दूसरा इसमें अच्छा बेनिफिट, ये पूरा जो बॉडी वो वन पीस है, उसको डैमेज होने के टूटने का चांसेस. सो बघूया, सजेशन चालले आहेत, डिस्कशन चालले आहेत कुठची बॅग घ्यायची. मल्टिपल ऑप्शन्स आहेत. इथे टू व्हील्स आहेत आणि इथे सिंगल व्हील आहे. आणि प्रणेशला ही आवडली, बघा एकदम कलरफुल आहे. तर शॉपिंग झाली, चला आता थोडासा खाऊ घेऊया जडेश्वरमधून. दहिसर ईस्टमधला फेमस आहे जडेश्वर. इकडे प्रणेश आणि शनायासाठी वेफर्स घेतले, बनाना वेफर्स, टोमॅटो वेफर्स, मिरी वेफर्स, सब बघू शकतो आपण. स्वीट पण घेणार आहोत.
खाकरा पण घेतलं, गाठिया पण घेतल्यात, भरपूर काही घेतलं. आणि प्रेरणाची मैत्रीण आहे कविता, तर ती आता प्रणीसाठी गिफ्ट घेऊन आलेली आहे. 25 गेम्स सिल्वर जुबली. ओके, ओपन इट प्रणीश, सी व्हॉट वी हॅव. ओह, सो मेनी गेम्स. व्हॉट आर दिस? वाव, ओह, डू यू नो हाउ टू प्ले दिस गेम? व्हॉट, दिस इज वन. ओके, आई विल जस्ट शो यू. ओके, देयर आर लॉट ऑफ गेम्स इन जस्ट वन. 25 गेम्स, सी. हॉलिडे पिकनिक ट्रेजर, ट्रेजर गेम. वाव, दिस इज लाइक अ क्रिकेट. Games in this one packet. Yeah, yeah, just one packet. You got so much. Look at this. 5,000 rupees. Wow, you have become rich, Pranish. Now you have become billionaire. How much you will give it to me? The one packet. We need to cut it, okay, properly. Good morning, सकाळ झाली आहे. घरामध्ये आता प्रचंड गडबड होती. प्रणीश आता गेलाय त्याच्या आजोबांबरोबर, म्हणजे माझ्या पप्पांबरोबर खालती गार्डनमध्ये फिरायला. आणि शनाया खाते थालीपीठ जे प्रेरणा बनवतं ते तुम्हाला दाखवतोच. काल दुपारी आम्ही शॉपिंगवरून परत आलो आणि त्यानंतर मग मी गेलो ते कोकणकट्टा म्हणून एक संस्था आहे विले पार्लेमध्ये, तर त्यांनी एक कोकण सन्मान पुरस्कार जाहीर केलेले, तर त्याच्यासाठी मी गेलो. पण त्याचा ना एक सेपरेट ब्लॉग येईल, तो तुम्ही बघालच. आणि आता पटकन जाऊन दाखवतो ना प्रेरणाचे थालीपीठ बनवते आहे ते. आणि हे बघा थालीपीठाचं पीठ श्वेता मसालेंकडून घेऊन आलेलो. प्रेरणाच्यात काय काय टाकलंयस थालीपीठाच्या पीठामध्ये? याच्यात भिजवलेले पोहे, कांदा आहे, लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे, कोथिंबीर आहे, थोडेसे धने जिरे पावडर टाकले, हळद टाकले, मीठ टाकले आणि लाल तिखट. सो बरंच काय टाकलंय. जर थालीपीठची रेसिपी हवी असेल ना तर तुम्ही कमेंट करून सांगा, मग दाखवतो. आणि बघा आपले भोकाचे थालीपीठ करणं बनवते आता. भोकाचे वडे तुम्ही बघितले असाल. आता हे भोकाचे थालीपीठ करणं. भोक का पाडली आहेस? म्हणजे शिजायला. अरे शिजायला, ओके. बघा काय कलर आला मस्त तुम्ही थालीपीठला. मला पण थालीपीठ खूप आवडतं. आता पहिल्यांदा जरा शनायला खाऊन घेऊ दे आणि त्यानंतर मग आपण पण घेऊ थालीपीठ खायला. प्रेरणाची जरा जास्तच तारीफ होते यूट्यूब चॅनलवरती. प्रेरणा पोटात दुखतं का तुझ्या? नाही दोघं तारीफ चालते. मी बघतही नाही हे कमेंट. नाही बघत आहे. प्रेरणा खूप कमेंट्स बद्दल ना कॉन्शियस आहे. ओके, वाईट कमेंट आले की फेसबुक कमेंट बद्दल कॉन्शियस आहे, कारण की यूट्यूबचा क्राऊड खरंच म्हणजे खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येतो. आय एम नॉट कम्प्लेनिंग अबाउट दी हू आर गिविंग निगेटिव्ह रिस्पॉन्स, बट ठीक आहे. ज्यांचं त्यांचं आपलं मत आहे आणि ज्यांच्या त्यांच्याकडे आपापला वेळ आहे, निगेटिव्ह कमेंट्स आरामात भले मोठे निगेटिव्ह कमेंट्स लिहायला. अजून प्रेरणाला जरा सवय नाही झाली आता, त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी अफेक्ट करतं. तर स्लाइटली अफेक्ट करतं ऑब्व्हियसली, प्रत्येक माणसालाच करतं. कारण की मी असं नाही म्हणत, माझं एकच मत आहे की तुम्ही जर एखाद्याबद्दल चांगलं नाही बोलू शकत असाल तर वाईटही बोलू नये. हा, मला एवढंच वाटतं. तू कधी कोणाला वाईट कमेंट केली असं? मी कधीच नाही, मी कधीच वाईट कमेंट नाही केली. बघूया आपण एकदा एक व्हिडिओ बनवणार आहोत. प्रेरणा तू स्क्रीनशॉट काढली असं? नाही, माझ्याकडे त्या निगेटिव्ह कमेंट्सला एंटरटेन करण्यासाठी खरंच वेळ नाही. मी नाही स्क्रीनशॉट काढली. प्रेरणाचं सध्या गोल आहे. काल पण प्रेरणाला, म्हणजे प्रेरणाला सॅटर्डे संडे ऑफ असतो, पण काल प्रेरणा सॅटर्डेला दोनदा ऑफिसला जाऊन आली आहे आणि आज पण तिला वर्क फ्रॉम होम आहे आणि आता जरा कंटिन्युअसली काम आहे, म्हणूनच आम्ही गावाला चाललो आहे. पण प्रेरणा जरा उशिरा येणार आहे, तर आता मला भूक लागेल लागली आहे. सो माझं थालीपीठ मला मिळेल तर आता मी पटापट खायला घेतो. रेडी आहे? अच्छा, चला मी पण खायला घेतो. मग मिस्टर प्रणीश आणि त्याच्या आजोबा आलेले आहेत वॉक करून. हाऊ वॉज वॉक प्रणीश? गुड. या मिस्टर लोके. आणि त्यांनी न्यूजपेपर पण दिला आहे, लोकसत्ता. हो, शरद पवारजींचा आज वाढदिवस आहे, 81वा वाढदिवस. तर त्यांना हार्दिक शुभेच्छा आपल्याकडून पण. हॅपी बर्थडे शरद पवारजी. आणि फायनली आता मला ब्रेकफास्ट मिळालेला आहे, थालीपीठ आणि हिरवी चटणी. आणि हा जो आवाज आहे तो शनायाचा आवाज आहे. सो तुम्हाला एडिटिंग पण चाललं होतं आणि काल जो पुरस्कार मिळाला ना तो म्हटलं तुम्हाला एकदा दाखवूया. ओके, सो कोकणकट्टा थ्रू हा सन्मान पुरस्कार मिळालेला. मला पण मिळाला, अनिकेतला मिळाला, निखिलला मिळाला आणि आम्ही कोकणकर मिळाला. तर मी तर म्हणत की जे सगळे कोकणी यूट्यूबर आहेत त्यांच्या वतीने आम्ही हा पुरस्कार घेतलेला आहे आणि खूप छान वाटलं तिकडे जाऊन. बऱ्याच चांगल्या चांगल्या लोकांच्या ओळखी झाल्या, बरेच अशी माणसं भेटली जी समाजासाठी बरंच काय करतात. आणि याच्यापूर्वी पण माझं असं काही नेटवर्क नव्हतं, माझे जे काही फ्रेंड्स आहेत ते मोस्टली कॉर्पोरेटमध्ये काम करतात आणि इन फ्युचरसाठी मला जे करायचं ना तर त्या कामामध्ये त्यांची मदत मला नक्कीच होईल आणि मी पण त्यांना माझ्या पद्धतीने मदत करण्याचा नक्की प्रयत्न करेन. आता या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.